विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रीपोजिशन शिकणार आहोत. शब्दयोगी अव्यय बघा, नामे व सर्वनामे यांच्यात एकमेकांशी व आपसातील संबंध दर्शवणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. म्हणजे आता पाहू शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. बघा, ऑन द टेबल, टेबलावर. अबो अवर हेड, डोक्यावर, तुमच्या डोक्यावरून, तुझ्या आमच्या डोक्यावरून. अवर म्हणजे आमचा. इन द स्काय, आकाश मधून असं बोलतो तेव्हा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, नामे व सर्वनामे यांच्या एकमेकांशी आसपासातील संबंध दर्शवणाऱ्या शब्दाला शब्दयोगी, म्हणजे जो शब्दयोगी असतो तो अव्यय म्हणतात. ते आपल्याला जाणून घ्यायचंय. टोटल अभी 40-50-60 असे आहेत प्रीपोजिशन शब्दयोगी. ते कसे करतात त्याचे रूल्स आपण पाहूया, अभ्यासूया. शब्दयोगी अव्यय हे क्रियापद पूर्वी देखील येतात. त्यावेळी त्या क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावला गेला असावा. क्रियापदाला आयएनजी हा प्रत्यय लावून जेव्हा त्याला वाक्यात नामासारखा स्वतंत्र उपयोग खालील प्रमाणे करतात, तेव्हा त्याला जिरड किंवा प्रेझेंट पार्टिसिपेल असं म्हणतात. म्हणजे बघा, एक्झाम्पल बघा इथं. ही गॉट फर्स्ट प्राइज इन अ रनिंग. शी स्टूड फर्स्ट इन स्विमिंग. बघा, आता इथं आयएनजी लावण्यात आलंय, तर त्याच्यासमोर काय वापरलं, प्रीपोजिशन इन वापरण्यात आलं. अशा प्रकारे मग त्याच्यात त्याला जिरंड किंवा प्रेझेंटेड पार्टिसिपल असे म्हणतात. काइंड्स ऑफ प्रीपोजिशन, शब्दयोगी अव्ययाचे प्रकार पडतात. सिंपल प्रीपोजिशन, साधे शब्दयोगी अव्यय. ऍट, इन, ऑट, आउट, आउट, अप, बाय, ऑफ, थ्रू, विथ, फ्रॉम, ऑन, टू इत्यादी हे सिंपल प्रीपोजिशन आहेत. त्याच्यात मग त्यांचा उपयोग वर कसं करतात. इन आणि इन टू हे शब्दयोगी अव्यय स्थिती दर्शवतात. तो कुठल्या स्थितीत आहे ते दर्शवतात. बघा, इन पॉन्ड वॉटर, इन टू द ग्लास. ग्लास मध्ये पाणी आलं म्हणजे तो ग्लासच्या बाहेर गेले पाणी ग्लास मध्ये, ती स्थिती दर्शवते तो. पुढं, मिस्टर देशमुख, ही इज गोइंग इन टू द ग्लास. इन द क्लास मध्ये ते गेले देशमुख. इन टू द देशमुख, गोइंग टू, इन टू द क्लास. वी अराइव्ड इन नासिक ऍट 6 AM अर्ली मॉर्निंग. आम्ही उठतो म्हणजे सकाळी लवकर, अराईव्ह उठतो. किती वाजता उठतो सकाळी नाशिकला? 6 वाजता. सकाळी 6 वाजता उठत असतो. बाय टू ऍट, बाय कडून, जवळ या अर्थाने वापरले जाते. उपयोग, च्या सुमारास असा उल्लेख करताना बाय वापरतात. बाय वापरत असतात ते आपण जाणून घेऊ. बघा, ही विल रीच बाय 3 o'clock. ते 3 वाजेपर्यंत पोचतील. रिच, वाहनच्या नामापूर्वी बाय वापरतात. आय हॅव गॉन बाय ट्रेन. बाय ट्रेन, मी ट्रेनने येणार. आलो, आय हॅव आलो आहे, सॉरी आलो आहे. एखाद्या वस्तूजवळ या अर्थाने बाय वापरतात. ही स्टूड बाय द विंडो. तो विंडो जवळ उभा राहिला आहे. अशा प्रकारे पॅसिव्ह वॉइस मध्ये बायचा वापर करतात. किंग लियर वॉज रिटन बाय शेक्सपियर. साहित्यकाच्या नामापूर्वी बाय वापरतात. शकुंतला वॉज रिटन बाय कालिदास. टू, कडेपर्यंत, ला पेक्षा, असा त्याचा टू चा अर्थ असतो. पासून, पर्यंत असल्यास
टूचा वापर करतात. दे प्लेड क्रिकेट फ्रॉम मॉर्निंग टू इव्हनिंग. मॉर्निंग टू इव्हनिंग. गती दर्शवण्यासाठी टूचा वापर करतात. सी गोज टू मार्केट. चतुर्थी विभक्तीमध्ये पुरुषवाचक सर्वनामाच्या चतुर्थी विभक्तीमध्ये टूचा वापर करतात. ही राइट्स अ लेटर टू हिज ब्रदर. टू हिज ब्रदर. तो पत्र लिहित आहे त्याच्या भावाला. त्याच्या भावाला. भावाला ला हा उच्चारला तर टू साठी. ऍट कडे जवळ आत वेड सुचवण्यासाठी वापरतात. सणाच्या नामापूर्वी ऍट वापरतात. ऍट पोंगल, ऍट दिवाळी, ऍट होली, ऍट मोहरम अशा प्रकारे. मध्ये या अर्थाने ऍट वापरतात. सी लिव्स ऍट नासिक. ला राहते. ला राहत असते. मध्ये राहत असे दर्शवण्यासाठी ऍट वापरतात. पुढचा. एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीकडे असा उल्लेख असेल तर सीमा लुक्स ॲट मी. सीमा माझ्याकडे पाहते. कडे ॲट. वेळ सुचवण्यासाठी ॲट वापरतात. द ट्रेन कम्स ॲट 8 o'clock. फ्रॉम कळलं विद्यार्थी ॲटचे नियम होते. आता फ्रॉमचे. पासून, हून, आतून आणि कडून असा अर्थ असतो मराठीमध्ये. एखाद्या ठिकाणाहून आल्याचा उल्लेख असल्यास फ्रॉम वापरतात. आय एम गोइंग फ्रॉम जलगाव असं करतात. आय एम कमिंग फ्रॉम जलगाव. ऑप चा ची चे षष्टी रूप. एक्झाम्पल ही इज सन ऑफ पोलीस ऑफिसर. पोलीस ऑफिसर चा असे. सच अ नंबर ऑफ रॉक्स कम ओवर हर हेड. तिचा असं केलं. रॉक. ऑफ दूर वेगळ्या या अर्थाने हे शब्दयोगी अवयव वापरतात. वियोग दाखवण्यासाठी ऑफचा वापर करतात. द ड्रायव्हर जम्प ऑफ द कार. वियोग दर्शवला विद्यार्थी मित्रांनो. ड्रायव्हरने जम्प केला म्हणजे कार पासून तो दूर गेला ना. त्याने जम्प मारली ड्राईव्ह करताना. कळलं. ऑन वर एखाद्यावर अवलंबून राहणे या अर्थाने ऑन वापरतात. चिल्ड्रन्स डिपेंड ऑन देअर पेरेंट्स. चिल्ड्रन ते डिपेंडन्स अवलंबून असतात कुणावर. त्यांच्या आईवडिलांवर. ऑन देअर पेरेंट्सवर. ऑन वेड व कार्ड दाखवण्यासाठी वार व तारीख पूर्वी ऑन वापरतात. ही विल मीट ऑन मंडे. एखादी विषयावर लिहिणे किंवा बोलणे या अर्थाने ऑन वापर करतात. एक्झाम्पल मिस्टर जोशी हॅव गेव लेक्चर ऑन इंडियन लिटरेचर. इंडियन लिटरेचर्स. मिस्टर जोशींनी भाषण दिलं. गेव दिलं. कशाबद्दल दिलं? इंडियन लिटरेचर बद्दल दिलं गेलं. अशा प्रकारे एखाद्या वस्तूला स्पर्श करून वर्क असा उल्लेख असताना ऑनचा वापर करतात. अ कॅट सिट्स ऑन द वॉल. म्हणजे ती बसली आहे पण टच लावून. अशा प्रकारे कंपाउंड प्रीपोजिशन संयुक्त शब्दयोगी हवे. अबाउट, अलॉंग, अराउंड, बिलो, अबो, अमंग, बिफोर, बिनीथ, अक्रॉस, अमंग, बिहाइंड, बी साइड, बिटवीन, इन साइड, आउटसाइड, अंडर, विथिन, विदाउट इत्यादी. आता ते पाहूया. अबाउट विषयी, सुमारे, इकडे तिकडे असा होत असतो. त्याविषयी काही सांगताना अबाउटचा वापर करतात. अवर प्रेसिडेंट हॅज स्पोकन
about burning issue. He told about his mother. तो तिला त्याच्या आईबद्दल सांगतो. आपले प्रिन्सिपल, आपले पंतप्रधान कशाबद्दल बोलतात? बर्निंग इश्यू बद्दल, जडत आहे, सगळं जडत आहे त्याच्याबद्दल ते बोलतात पंतप्रधान. वेळ सांगण्यासाठी सुमारे या अर्थाने अबाउटचा वापर करतात. ही कम्स अबाउट 10 o'clock. तो किती वाजता येतो? 10 वाजेपर्यंत सुमारस येत असतो असं सांगता येईल. सोमवार किंवा इकडे किंवा तिकडे या अर्थाने अबाउटचा वापर करतात. ही डिअर हॅज जम्प अबाउट इन टू द फॉरेस्ट. अबो स्पर्श न करता. बघा ऑन चा अर्थ सुद्धा वरती होतो, अबोचा अर्थ भी वर होतो, पण ऑन हे स्पर्श करता असतो. म्हणजे आता टेबलवर आपण एखादा बॉल ठेवला, ऑन द टेबल ऑन बॉल, ऑन द टेबल ऑफ कप, तो टेबलला स्पर्श करतो. मांजर सीट बसली वॉलवर तर भिंतीला स्पर्श करून बसली ती, पण ती जंप करून वॉलला तिकडे गेली तर ते अबो असं करता येईल. स्पर्श न करता वर असा उल्लेख असणार तर अबोचा वापर करतात. बघा द स्काय इन अबो अवर हेड, त्यापेक्षा जास्त अर्थाने अबो वापरतात. ही गोट अ फ्यू मेक्स अबो हिज अ फ्रेंड, ही त्याच्यापेक्षा जास्त फ्रेंड्स आहे त्याला. अक्रॉस च्या पलीकडे, एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे असा उल्लेख करताना अक्रॉसचा वापर करतात. ही न्यू ब्रिज इज बीइंग बिल्ड अक्रॉस द रिव्हर, अक्रॉस द रिव्हर. अलॉंग च्या बाजूने, रस्त्याने चालताना सुमारास रेषेत चालणे या अर्थाने अलॉंग चा उपयोग करतात. एक्झाम्पल, वी आर गोइंग अलॉंग द रिव्हर. अमंग च्या मागे, अनेकांच्या मध्ये. एक्झाम्पल, सीमा सीट्स अमंग द स्टुडंट्स. अराउंड सभोवती, सभोवार सभोवताली असं सभोवती. देर आर नंबर ऑफ ट्रीज अराउंड माय स्कूल. बी फोर अगोदर, पूर्वी सुमारास. अगोदर या अर्थाने बी फोर वापरतात. नेवर सॉ दिस पिक्चर बी फोर. थँक यू बी फोर स्पीकिंग, थँक बी फोर स्पीकिंग. बिहाइंड पाठीमागे. पोलीस रन्स बिहाइंड द थीप. डॉग रन्स बिहाइंड द कॅट. बिलो खाली, कनिष्ठ पदावर असणारे या अर्थाने हा शब्द वापरतात. सब म्हणजे उप. इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर इन बिलो अँड इन्स्पेक्टर. एखाद्या ठिकाणाहून खाली या अर्थाने सुद्धा वापरतात. मिस्टर प्रभू लिव्ज बिलो अस. च्यापेक्षा कमी तापमानाची नोंद करतात तेव्हा हा वापरतात. द टेम्परेचर ऑफ नाशिक हॅड गॉन बिलो 25 degrees Celsius यस्टरडे. पुढं बी साइड बाजूला, एखाद्या वस्तूच्या बाजूला असे वर्णन करताना बी साइड चा वापर करतात. सी सॅट बी साइड मी, सी सॅट ती माझ्या बाजूस बसली. बिटवीन दोघांच्या मध्ये, दोन वस्तू किंवा व्यक्ती यांच्या मध्ये असा उल्लेख करताना बी बिटवीन चा वापर करतात. सुनील सॅट, सुनील सॅट बसला, सुनील बसला. कोणाच्या दोघांमध्ये बसला? अजय अँड राहुल. मीन्स इंग्लिश मध्ये कसं होतं, सुनील सॅट बिटवीन अजय अँड राहुल, मध्ये दोघांच्या मध्ये सुनील बसला. बिनीथ खाली, एखाद्या ठिकाणाहून खाली असा अर्थाने बिनीथ वापरतात. एक्झाम्पल, इडल अ क्रॉड बिनीथ द टेबल. कनिष्ठ अवस्था दर्शवण्यासाठी
beneath वापरतात. Example are, Kishore gave examinations beneath him. Beyond पलीकडे, beyond पलीकडे. एखाद्या वस्तूच्या पलीकडे असा वर्ण असताना beyond वापर करतात. There are caves beyond this valley. Inside मध्ये एखाद्या वस्तूचा काय आहे दर्शवण्यासाठी इनसाइड वापरतात. व्हॉट इज इनसाइड द बॉक्स, बॉक्स. आउटसाइड बाहेर. ही कॉल्ड मी आउटसाइड ऑफ हर हाउस. ही वेंट आउटसाइड ऑफ द सिटी. अशा प्रकारे आउटसाइडचा वापर करतात. इज देखील प्रीपोजिशन. सगळे आपण प्रीपोजिशन समजून घेतो विद्यार्थी मित्रांनो. पुढं थ्रू च्या मधून, च्या आतून. गती दाखवण्यासाठी थ्रू चा वापर होतो. च्या मधून पुढे जाणे या अर्थाने वापरतात. एक्झाम्पल, दे वूड कटर वेंट थ्रू द फॉरेस्ट. अनेक अडचणीमधून, एखाद्या कृतीमधून, स्वाभाविक विशेषतांमधून असा अर्थाने सुद्धा थ्रू चा वापर करतात. ही रीच ऍट द टॉप ऑफ हिल थ्रू मेनी डिफिकल्टीज. डिफिकल्टीज. ही रीच, तो पोचला टॉप ऑफ हिल म्हणजे त्या टॉप टॉपच्या हिल पासून भरपूर अडचणींना देऊन तो वरती पोचला, टॉपवर पोचला. असं डिफिकल्टीज आले त्याला. टिल पर्यंत. ही विल स्टे फॉर यू टिल 3:30. स्टे पर्यंत तो थांबणार, स्टे करणार 3:30 वाजेपर्यंत. स्टे थांबत असेल. ही कुड नॉट लीव दिस प्लेस स्टील 8 till 4 PM. अप वर, वरच्या दिशेला जाणे या अर्थाने वापरतात. कॅट रन्स अप द वॉल. प्लॅनेट्स गोइंग अप टू मुंबई. प्लेन इज गोइंग अप टू मुंबई. या द वर असलेली स्थिती दर्शवण्यासाठी देखील अपचा वापर करतात. ही इज अप द ट्री. दे आर अप द हॉल. विथ च्या सह, च्या बरोबर, च्याशी, च्याने इत्यादीसाठी वापरतात. एखाद्या बरोबर या अर्थाने विथ चा वापर करतात. इंडिया इज प्लेइंग विथ इंग्लंड. एखाद्या साधनाने कृती करणारे अशा उल्लेख असेल तर त्या साधनांपूर्वी विथ चा वापर करतात. गोपाल कट हिज फिगर विथ द नीफ. त्याने, गोपाल कशाबद्दल कट, कश कट झाला, त्याचा चाकूने कट झाला, असं दर्शवण्यासाठी सुद्धा विथ चा वापर करतात. ही कट्स ऍपल्स विथ द नीफ. चाकूनेच कापलं गेलं सगळं. दुसरं एक्झाम्पल नाही दिलं. ओके. विदाऊट च्या शिवाय. एखाद्या वस्तूशिवाय असा उल्लेख असल्यास विदाऊट चा वापर करतात. ह्युमन्स बीइंग कॅनॉट लिव विदाऊट ऑक्सिजन. विदाऊट ऑक्सिजन. कळलं विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे हा एवढे प्रीपोजिशन आपण अभ्यासली. अजूनही तुम्हाला प्रीपोजिशनचे वेगळे एक्झाम्पल देईल आणि एक्झरसाइज तुम्हाला सोडवायची आहे. There is a boy dash the hall. In the hall. काय टाकायचं असेल तुम्ही ही एक्झरसाइज तुम्ही सोडवा ही. कळलं. सी जम्प डॅश अ वॉल. द लिटल गर्ल सॅट डॅश अ ट्री. लिटल गर्ल ऑन सीट ऑन अ ट्री. अल्कोहोल इज इंज्युअर्स डॅश हेल्थ. तर काय ना ते तुम्ही शोधा आणि टाका. तुम्हाला धडा आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.